गुड मॉर्निंग. आजच्या लेक्चरमध्ये आपण ऑब्जेक्टिव्ज ऑफ फार्म कॉस्टिंग बघणार आहोत. तर त्यामध्ये फर्स्ट बघा, टू असर्टेन द करेक्ट कॉस्ट ऑफ फार्मिंग ॲक्टिव्हिटी ऑर द फार्म आउटपुट. तर बघा, यामध्ये काय सांगितलं आहे की शेतीच्या कामकाजाची योग्य किंमत किंवा शेतीतील उत्पादन हे निश्चित करणे. त्यानंतर सांगितलं आहे टू कॅल्क्युलेट ट्रू प्रोडक्ट कॉस्ट ऑफ ईच फार्मिंग ॲक्टिव्हिटी, की शेती म्हणजे प्रत्येक शेतीच्या क्रियेसाठी किंवा ॲक्टिव्हिटीसाठी जी खरी उत्पादन किंमत आहे तर ती उत्पादन किंमत मोजणे. त्यानंतर थर्ड सांगितलं आहे टू फाइंड आउट करेक्ट कॉस्ट ऑफ ईच फार्मिंग ॲक्टिव्हिटी ऑर ईच फार्म प्रोडक्ट. तर बघा, प्रत्येक शेतीच्या ॲक्टिव्हिटीजची किंवा प्रत्येक शेतीच्या उत्पादनाची जी योग्य किंमत आहे तर ती योग्य किंमत शोधण्यासाठी जे फार्म कॉस्टिंग आहे तर ते फार्म कॉस्टिंग केलं जातं. त्यानंतर फोर्थ आहे टू मेंटेन प्रॉपर कॉस्टिंग रेकॉर्ड हेल्प्स द ओनर टू टेक परफेक्ट डिसिजन ऑर एनी प्रोडक्ट. तर बघा, योग्य किमतीची नोंद ठेवणे, जे मालक आहे तर त्या मालकाला कोणत्या उत्पादनासाठी जे योग्य निर्णय आहे तर ते योग्य निर्णय घेण्यास मदत करणे, तर ते कोण करतं तर फार्म कॉस्टिंग. त्यानंतर पाच बघा, टू प्रोव्हाइड नेसेसरी डाटा फॉर दी मॅनेजमेंट. तर बघा, व्यवस्थापनासाठी किंवा मॅनेजमेंटसाठी जो आवश्यक डाटा आहे, जो नेसेसरी डाटा आहे, तर तो डाटा देणे किंवा प्रदान करणे. त्यानंतर टू मेंटेन प्रॉपर अँड सिस्टमॅटिक रेकॉर्ड ऑफ फार्मिंग ॲक्टिव्हिटी. बघा, फार्मिंगच्या रिलेटेड ज्या ॲक्टिव्हिटी आहे तर त्या ॲक्टिव्हिटी व्यवस्थित मेंटेन करण्याचं काम जे आहे तर ते फार्म कॉस्टिंगमध्ये केलं जातं. त्यानंतर टू प्रोव्हाइड नेसेसरी डाटा फॉर टॅक्स पर्पज. तर बघा, जर टॅक्स जो कर उद्देशाने जो आवश्यक डाटा आहे किंवा जो नेसेसरी डाटा आहे तर तो नेसेसरी डाटा प्रोव्हाइड करण्याचं काम हे फार्म कॉस्टिंग केलं जातं. तर बघा, अशा प्रकारे आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ फार्म कॉस्टिंग बघितलं.